शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले धृतराष्ट्र आंदोलन। जिल्ह्यात परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झालंय, त्यामुळे शासनाने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, मका खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे या मागणीसाठी बुलढाणा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। मनसे सैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डोळ्याला काळी पट्टी बांधून धृतराष्ट्र आंदोलन करीत निर्देशन केले आहे। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मुख्यमंत्री धृतराष्ट्र यांच्या भूमिकेत असून त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे व जाणता राजा शरद पवार हे महाभारतातील संजयच्या भूमिकेत कर्तव्य पार पाडत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलीच मदत मिळत नसल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष मदनराज गायकवाड यांनी केला आहे। म्हणून आम्ही धृतराष्ट्र आंदोलन केले आहे, पुढील काळात खडखड त्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। आज या ठिकाणी सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार विदर्भ नेते विठ्ठलजी लोखंडकर यांच्या सूचनेनुसार आम्ही जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांच्या विविध विषयावर निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। यापूर्वीसुद्धा अतिवृष्टी झालेल्या लोकांना तात्काळ हेक्टरी 30,000 रुपये मदत मिळावी याकरता निवेदन दिले, तहसीलदारामार्फत दिले, जिल्हाधिकारीमार्फत दिले, परंतु शासनाने अद्याप कोणती दखल घेतलेली नाही। तसेच शेतकऱ्यांचा मका खरेदी केंद्र चालू करावा याकरितासुद्धा निवेदन दिलेले आहेत। खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र शासनाचा जो सन्माननीय कर्ता पुरुष म्हणजे मुख्यमंत्री आहे या तिघाडी सरकारचा, तो आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे धृतराष्ट्राच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांच्या डोळ्यावर पट्टी आहे। आज या ठिकाणी अतिवृष्टीनं या परतीच्या पावसानं संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये तांडव नृत्य केलेलं आहे, सर्व जमिनी खडून गेलेल्या आहेत, पिकांचं हातोनात नुकसान झालेलं आहे, परंतु आदरणीय मुख्यमंत्रीजी हे धृतराष्ट्राच्या भूमिकेमध्ये आहेत व संजयच्या भूमिकेमध्ये आदरणीय जाणता राजा जी भूमिका जी उपाधी लावून घेतात ते आदरणीय शरदचंद्रजी पवार हे त्यांचा रिमोट त्यांच्याकडे ठेवून ते त्या ठिकाणी काम चालवत आहेत। मित्र अत्यंत उद्गीन परिस्थिती आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे, मेटाकुटीला गेलेला आहे। वेळोवेळी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन दिलेले आहेत। यानंतर जर यांची या ठिकाणी डोळ्यावरची पट्टी निघली नाही, मी आई जगदंबेच्यांनी या नवरात्र शारदा उत्सवाच्या निमित्त प्रार्थना करतो की यांना सुदबुद्धी देऊ, यांच्या डोळ्यावरची पट्टी निघो व धृतराष्ट्राची या ठिकाणी दृष्टी येऊन या सर्व शेतकरी बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी तात्काळ या ठिकाणी 30,000 रुपये मदत जाहीर करावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जिल्हाभर विदर्भभर या ठिकाणी लोकशाही मार्गाने नसून खळखळ खट्याक या आमच्या नाऱ्याप्रमाणे या ठिकाणी राजसाहेबाच्या आदेशानं आंदोलन करण्यात येईल। या ठिकाणी एवढंच बोलतो। RC24 न्यूज करता सुरज देशमुख, बुलढाणा।